ही गाडी आता बघ 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 दिसणार नाही रे. अरे मा का दिसते नाही ना. गेलो माझा मित्र गेलो गोट्या टोकल्यानी रे टोकल्यानी धावा धावा बाबा. बघा माझ्या गोट टोकल्यानी रे. गेलो काय थांबा ऍम्ब्युलन्स बोलवते आणि ऍक्सिडेंट झालं म्हणून पोलिसांना पण बोलवते. हा पोलीस बयो बयो तू होय मी थाय आणि ह्यो ह्यो आरव. अरे बरोबर डापने वरून ओळखलंय. माझ्या चष्म्यावरून ओळखलं ना फक्त. अरे तुझ्यासारखं हुशार पोरगो एकच आमच्या गावात. कसं बरोबर ओळखलंय की नाही. डॉक्टरांसारखं गोरं दिसता म्हणजे डॉक्टरांचं झील असतो. डॉक्टर नेसून जाताना त्यांना तीनच परा होती इरा आरव आणि बयो. ह्यो चौथो कधी झालो हे तकडी जाऊन झालो असतो. यो यो इरा आणि आरव तो भाव वाटत भाव. नाही हा माझा भाऊ नाहीये. भाऊ नाही तर कोण हा. ते म्हणजे हा डॉक्टर विशाल. हा माझ्या हॉस्पिटल मध्ये असतो. इरा आरव आणि बयोचा सिनियर आहे. हा सिनियर 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 नाव आहे त्याचा. चला चला बयो चला तुमचा रस्ते दाखवतो. कशा इतक्या वर्षांनी इले म्हणजे काय मका रस्ते माहिती नाहीत काय. सगळे तोंड पाटत. तुमचा रस्ते माहित ते जुने आता लय बदलले. चल चल दाखवते तुमका. बरं आम्ही येऊ पण एका अटीवर. अट अट कसली. आमच्या गाडी खाली परत मुद्दाम यायचा नाही कळला. हा बघ तुझ्या गाडी खाली यायचं नाही पण इतरांच्या गाडी खाली जातल. तुम्ही या जन्मात तरी सुधराच नाही. गडबड करू नको. चल सायकल काढ. चल 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 पैसे. माझा विश्वासच बसत नाही आपण आपल्या कातळ गावात परत इलो. पायाला कोकणची माती लागली की आपोआप विश्वास बसतो. हयच माझं सगळं बालपण गेलं. हयच मी माझा डॉक्टर होऊचं स्वप्न मनात रुजवलं. हयच माका माझं काजव भेटलो. हिरा आणि आरव दादा सारखे बहीण भाऊ भेटले. खूप भारी वाटतं माका. या घरातून निघालो तो शेवटचा दिवस मला अजून आठवतो. ज्या परिस्थितीत या घरातून बाहेर पडलो वाटलं नव्हतं की पुन्हा हे घर बघता येईल. बाबा रवळनाथाचीच कृपा त्यानेच तुमका हे परत आणला. आता रडतात कशा. इच्छा वसाने इलात ना मग मजा मस्ती करून घ्यावा. चला चला रवली काही रोज हाक मारली की काल बघितलंय मी. काल बोलतोय काय झाला माहित नाही.
अरे मेल्या कित्याक कोकलतस? बघ 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 कोण इलेत ते बघ. कोण इला हा? कोण इला हा? बघ कोण इलेत ते? हा इलेत ते बघ ना. किती वर्षात बघते रे तुका? माका वाटलं मी मेल्यावर येतेस की काय? असं काय बोलतीयस? आले ना तुला भेटायला आम्ही आता. इलास बरा झाला. माझं शुभू लहानपणापासूनच गुणी हा. काय रे एकटूच इलस? नाही म्हणजे माझी नातवंड खय? आजी आम्हाला ओळखलं नाहीस का? अर माझ गुणा असो ना तू. अरे किती मोठा झालास शुभू. तुझ्यासारखंच उंच आणि देखणं दिसत हा. आजी हिला ओळखलंस का? इरा किती मोठं झालं गो. कशी अस कशी अस? आजी पाया पडताय. काय गो बयो तू पण हस बरोबर. आते तुम्ही कशी असास? माका मेली काय धाड भरली? तू बसलीस जाऊन शहरात आणि आता कशाक देखल्या देवा दंडवत करतस? यो कोण? इराचा भाऊ. नाही हा एवढा नमका माहिती आहे. सिनियर सिनियर. आता मी सांगतो हा डॉक्टर विशाल. आम्ही हॉस्पिटल मध्ये एकत्र काम करतो. असावे. नमस्कार. नमस्कार करतो. गुणाच पोरा बरा झाली इलस हा तू शुभू. पण या बयक कित्याक घेऊन इलस? ही काय करता तुमच्या बरोबर? आत्या बयो आमच्या सोबतच राहते. काय गो मुंबई जाऊन ह्यांका चिपकलीस? आते अजून पण तू तशीच हस. मस्करी करूची काय सोडलं नाहीस? गो खळ गया गावचा हाड हा तसा तुटायचा नाय. काय गो तुझा नवरो खय हा? माझा कांता खय हा? अगे आते त्यांना ना मुंबई खूप काम होता म्हणा नाही. काम चालू हा तर आमचे पैसे देऊ सांगा. आमचे पैसे देऊ सांगा ना. पैसो पैसो काय करतस? ते आत्ताच इले होत ना त्यांना जरा बसान दे. चला चला रे पोरान चला चला आज चला आज चला चला ए त्यांचं सामान आण जा. तेवढ्याच कामाचे असत. जा जा कोकणात आलं ना की बाहेर किती पण गरम असू दे खरा थंड वाटत. पाहुण्यानू आमचा घर कसा वाटला? छान आहे. गो बयो हाय उभी काय रावलंस? जा पाहुण्यांना पाणी घेऊन ये. जा आणते
सगळे चाकण मध्ये इले होत मारून मटण करूया चांगले वडे थापूया तुझ्या दुसक्यावर वडे थापतोय मी आणि काय रे तुझ्या आजान तरी गणपतीत कोंबू खाल्लं हा जा त्या खोताकडे जा खाऊ आज जा सामान ठेव ठेव मी इलय जा आतमध्ये जा बॅग ठेवा इलय मोठं कोंबू खाऊ आता मी जरा माझ्या रूम मध्ये जाऊन आलोच साईनू पुरण तयार असा हा भाजी तुझ्या आवडीची भेंडीची भाजी असा माका नाही आवडणार ती आणि मी नाही खाऊच काय झाला इतकं वर्षान होईल असं वाटत काल परवा सगळा घडलाय बयो आठवणींचा नाही असाच असता गो किती पण जुने झाले ना तरी ते नेहमी ताजेच वाटतात आईच्या हातात काय चव होती ना गे इतकी राब राब राबायची पण कधीच तिच्या चेहऱ्यावरचा हसू कमी नाही झाला हयच बसून मी मदत करायची तिका ती स्वयंपाक करायची आणि शेजारी बसून माका अभ्यास करूक सांगायची कितीतरी सुख दुःख आम्ही वाटून घेतले असं वाटत आत्ता आई येईल आणि माका म्हणत गो बयो योग्य तुझं डबो आणि जा शाळेत आणि कडे कडे जा आता आपल्या मागल्या दारात कडीपत्त्याचं झाड अजून पण आका गे असतात आपण नंतर जाऊया सगळ्या बघू खय रमलस पाणी घेऊन ये मी जाऊन येते मी थांब काय झालं सरस्वती काय नाही खूप वर्षांनी लय ना मग सगळं आठवलं काय काय आठवलं तुला सगळं मलाही सांग ना काय आठवलं ते तुम्ही काय करणार ऐकून तुझ्या आठवणीतून तुझं बालपण मला जाणून घ्यायचंय काय करतास मी जस्ट घर बघायला म्हणजे किचन बघायला आलो होतो ये विशाल मी तुला घर दाखवते आमची हिरानं तुमका घर दाखवतेली जसा त्याच्या वांगडाचा ठीक आहे मी ये ना विशाल आय शो यू द हाऊस काय खूप यू
तुका कळत नाय, समन पाणी घेऊन इला, तुका चाय करूक सांगितलंय, चाय नाही टाकूक? आत्ते अजून पण तू तशीच हस, अगे अजून पण तू बाई ओरडतस काय, बडबडतस काय? अगे आता ती मोठी झाली आणि आता डॉक्टर बनतली, डॉक्टर काय पण असं दे माझ्यासाठी ही भरती मोलकणीची स्पूर्गी असा। होय तर असंच मी भारतीचा चेडू आणि रवतलंयच, तुम्ही जा बाहेर जाऊन बसा, मस्त पक्कड चाय करते आला टाकून तुमचं घसू शेकताय, जावा जावा। जा तू पण जाऊन बस, जमली असतो ग मी काय गोजा असते सारखी काय मातारी असे चांगली धडधाकट असे करते का?